डी डी सिम्पल आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता कैरीचा सीझन संपत चाललाय, पण कैरी खायला तर सर्वांनाच खूप आवडते. तर ही चव आपल्याला जास्त दिवस चाकता यावी यासाठी आपण बनवणार आहोत कैरीचं जॅम. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी उकडून त्याचा गर काढून घेणार आहोत आपण, आणि तो व्यवस्थित ग्राइंड केलेला आहे. आणि आपल्याला लागणार आहे साखर. चला तर मग बनवूया. एका पॅनमध्ये आपण कैरीचा गर सगळा काढून घेणार आहोत. तो आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. कैरीचा गर काढण्यासाठी आपण कैरी व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायची आहे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे. शक्यतो बारीक फ्लेमवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. आपली कैरी किती आंबट आहे हे आधी चेक करायचं आणि त्यानुसार आपण साखर वापरणार आहोत. आता लो फ्लेमवर आपण याला व्यवस्थित आटवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. एकदा साखर मेल्ट झाली की हे लवकर आटून येतं. या प्रोसेसला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. व्यवस्थित आपल्याला असा तो घट्ट बनवून घ्यायचा आहे. हा शिजवत असतानाच आपण फ्लेवरसाठी याच्यात इलायची, सुंठ किंवा केशर घालू शकतो. हे सगळं ऑप्शनल आहे, जसं आपल्याला आवडेल तसं आपण त्याच्यात टाकू शकतो. आता छान थिक झाला आहे आपला जाम. तुम्ही बघू शकता त्याला ग्लेज पण खूप छान आलेला आहे. आता हा आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर तो एका हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करायचा आहे. हा जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही, फ्रीजमध्ये स्टोअर करायचा, नाहीतर त्याला बुरशी लागते. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे त्याला, त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. छोट्या मुलांना तो खूप आवडतो. हा आपण पोळीसोबत ब्रेडसोबत खाऊ शकतो. ही रेसिपी नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजून डी डी सिम्पल आर्टला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. Thank you for watching.